सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। एका माणसाचा मृत्यू झाला, त्या जेसीबीवाल्याला सांगितलं नका तोडू नका तोडू, बघा माणसं गेली का नाही गेली, या लोकांनी घाई केली आणि एक माणसाचा मृत्यू झाला। नेरुल में खुले भूखंड में वर्षों से खड़ी अनगिनत अवैध झोपड़ियों पर नवी मुंबई मनपा के अतिक्रमण विभाग द्वारा कार्रवाई को अंजाम देते दौरान एक व्यक्ति की मौत हो गई। नागरिकों के आए दिन शिकायत के बाद झोपड़पट्टी पर मनपा की ओर से कार्रवाई को अंजाम दिया जा रहा था कि एक झुग्गी में सो रहे व्यक्ति के ऊपर से ही बुलडोजर चला गया। दुर्भाग्य से मौके पर ही व्यक्ति की मौत हो गई। बहरहाल झुग्गी में रहने वाले आक्रोशित नागरिकों ने इस घटना की निंदा कर मनपा की कार्रवाई को अन्यायकारक बताया। आज तो एका माणसाचा मृत्यू झाला, त्या जेसीबीवाल्याला सांगितलं नका तोडू बघा माणसं गेली का नाही गेली, या लोकांनी घाई केली आणि एक माणसाचा मृत्यू झाला। घाई गडबडी मुलं यांनी झोपडपट्टी तोडून एका माणसाची मृत्यू केला, एका माणसाला मारून टाकलं। तो आता मृत्यू झाला तर पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि त्यांचं ते बराबर करतील। त्याचा डोजरवाल्याला मारायला पब्लिक सुटली म्हणून डोजरवाला पळून गेला। श्री महानगरपालिकेमध्ये जे बी आहेत नगरसेवक आहेत, श्री नामदेव भगत साहेब झाले आणि काय म्हणतात गिरीश म्हात्रे साहेब झाले आणि काय म्हणतात ते सरपंच झाले, ह्या सगळ्यांना माहिती आहे या ओपन प्लॉटचा केस काय चालू आहे काय नाही। हे फक्त काय करतात, आपला मालमत्ता कसा आपल्या हातात कशी यावी आणि या गरिबांना न जावी, आपल्या ताब्यात कशी जमीन यावी म्हणून हे अत्याचार करतात। नवी मुंबई में दीघा से लेकर बेलापुर तक अवैध निर्माण कार्यों ने जोर पकड़ा है। अधिकतर गांवठान इलाकों में 50-50 के नाम पर अवैध निर्माण कार्य तेजी से पांव पसारने लगे हैं। दुर्भाग्य से स्थानीय प्रशासन इन इमारतों पर अंकुश लगाने के बजाय अब अपना रुख झोपड़पट्टियों की ओर करने में अधिक उचित समझ रहे हैं। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।